शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, दत्तकृषी बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज एक असा विषय घेऊन आलेला आहे मी तुम्हाला की वेगळा विषय आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना आवडेल सुद्धा. तर आज आपण घेऊन आलेला आहे की फिगर मटेरियल म्हणजे बुकेसाठी, त्यानंतर डेकोरेशनसाठी जे लागतं तर त्याची शेती. आता तुम्ही म्हणशील हे काय नवीन, तर आहे, हे खरोखरच नवीन आहे आणि खरोखर फायदेशीर पण आहे शेतकरी मित्रांनो. तर ह्याबद्दल मी बोलणार आहे. तर तुम्ही बघितलं असेल की बाबा डेकोरेशन असू दे किंवा ज्यावेळेला आपण बुके देतो काही लोकांना, त्यावेळेला बघितलं असेल किंवा थोडं स्टेज डेकोरेशन आहे किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये छान असं सजावट केलेली आहे, तर ही सजावट करायला फुलं लागतात आणि त्याच्याबरोबर अजून काय लागतं, तर फुलाबरोबर त्याला फुलाला म्हणजे ते बॉर्डर झालं आणि त्याचा बॅकग्राऊंड यायला किंवा डेकोरेशन डेकोरेटिव्ह चांगलं व्हायला जे वापरलं जातं त्याला फिलर मटेरियल म्हटलं जातं आणि त्या फिलर मटेरियलची एक वेगळी शेती केली जाते. तर ह्याबद्दल आपण बोलणार आहे. तर ह्यामध्ये तुम्ही माझ्या मागं पाहतात की ही स्प्रिंगेरी आहे, तर ही सगळ्यात जास्त फिलर मटेरियलसाठी वापरलं जातं स्प्रिंगेरी, आणि ह्याच्याबद्दल आपण डिटेल बोलू. जे शेतकरी अजून आपलं कोण चॅनल सबस्क्राईब केलं त्याने चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्या साईडला बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा. महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण शेतकरी हा कृषी उद्योजक असला पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. तर ह्या पद्धतीनं आपण तुम्हाला आता मी थोडी सगळी माहिती सांगतो की आता तुम्ही माझ्या मागं पाहत आहात की आता तुम्ही पाहत आहात, तर ही आहे स्प्रिंगेरीची शेती शेतकरी मित्रांनो. तर ह्याची लावण एकदम सोपी आहे, ह्याला नेट हाऊसची गरज आहेच असं काही नाही. आता हे सध्या नेट हाऊसमध्ये केलेलं आहे, तर ओपनमध्ये सुद्धा येतं, काही अडचण नाही. आता तुम्हाला मी दाखवतो की हे स्प्रिंगेरीचे गड्डे असतात असे, सकर्स आले जातात त्याला आणि हे असं काढलं जातं त्याचं. तर ही एक काडी पकडली जाते स्प्रिंगेरीची, आता तुम्हाला दिसते का बघा, हां, ही अशा पद्धतीने एक काडी घेतली जाते स्प्रिंगेरीची. तर ही काडी बुकेमध्ये घातले जातात आणि हे ह्याचा रेट मार्केटमध्ये एक रुपयाला एक जातो. आता तुम्ही बघू शकता इथं किती काड्या आहेत एवढ्याच. आता मला वाटतं हे दोन गुंठ्याचं क्षेत्र आहे, तर एवढ्याच भरपूर म्हणजे भरपूर काड्या आहेत. माझे एक मित्र आहेत, ह्याची शेती करतात पूर्ण, त्यांचा एक एकर आहे. तर एक एकरमधनं ते वर्षाला 2 ते 3 लाख रुपये घेतात आणि ह्यासाठी स्पेशल काय लागत नाही, म्हणजे ह्याच्यावर औषधं जास्त लागत नाहीत, ह्याला रोग जास्त येत नाहीत, एकदम म्हणजे जे आपलं तणकट असतं तशा प्रकारचं एक प्रकारचं तणकटच येतं हे. तर हे स्प्रिंगेरी म्हटलं जातं ह्याला, हे एक नंबरला येतं, म्हणजे सगळ्यात जास्त स्प्रिंगेरी चालतं तुम्ही पाहू शकता. आणि 2-3 फुटाच्या अंतरनं आपण लावू शकतो आणि जेवढं जवळजवळ लावीन तेवढं जास्त येतात आणि जेवढं असं उपडून काढेन तेवढं परत त्याचे सकर्स येतात. ह्याचं नाव काय, त्यानंतर हे आहे गोल्डन रॉड. आता ह्याचं हार्वेस्टिंग केलेलं आहे पण तुम्ही पाहू शकता भुकेमध्ये, तर तुम्ही ह्याला पाहिलंच असेल. तर गोल्डन रॉड ह्याचेसुद्धा गड्डे येतात आणि असं गड्डे बेड तयार करून हे लावलं जातं. हे सुद्धा 1 ते 2 रुपयाला मार्केटमध्ये जातं कंटिन्यू. बुकेमध्ये सगळ्याला ह्याची गरज असते, तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचं असतं हे गोल्डन रॉट असतं. हे सुद्धा करायला परवडतं आपल्याला, अतिशय कमी बजेटचं आहे. किंवा आपल्या घराजवळ म्हणा किंवा आपल्या शेताच्या साईडला थोडीफार जागा शिल्लक असते अशा जागेमध्ये केलो, आणि ज्यांना शहरजवळ आहे तर बाबा फ्लोरिकल्चर दुकानदार वगैरे असतात, तर त्यांना आपण सांगायचं की बाबा तुम्हाला काय काय लागतं मी आणून देतो आणि तुम्ही हे आम्ही लावतो आणि तुम्ही घ्या आमच्याकडं, तर ते कंटिन्यू घेतील तुमच्याकडनं. आणि हे एकदा तोडल्यानंतर 2 ते 4 दिवस पण टिकतं. आता हे पाहू शकता कंपाऊंडसारखं दिसतं, तर हे आहे कामिनी. शेतकरी मित्रांनो अतिशय चांगला आहे, हे पाहू शकता एक प्रकारे कंपाऊंड पण होऊ शकतं आपल्या शेतीला. आणि ह्याचे काड्या आहेत, तर इथनं काड्या तोडलं जातात हे. हे आता पाहू शकता ह्याची एक काडी ही अशी तयार होते, 25 सेंटीमीटरची एक काडी लागते. तर हे काडीसुद्धा 2 रुपयाला एक सर्वसाधारण मार्केटमध्ये जातं. तर किती फायदेशीर आहे पहा, की कंपाऊंड पण होऊ शकतं तुम्हाला चांगलं आणि फिगर मटेरियल म्हणून जातं पण. शेतकरी मित्रांनो जेवढं तोडीन त्याला एवढं अजून जरा फुटवे येतच राहतात, त्यामुळं अतिशय चांगलं आहे. हे सुद्धा आपल्या बांधाला किंवा इकडं इतर ठिकाणी आपण करू शकतो आणि आपलं खरोखर प्रॉफिट होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो उद्योजक व्हायचं आहे तर आपल्याला काय केलं पाहिजे, उद्योजक होत असताना सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय केलं पाहिजे की छोट्या छोट्या गोष्टीचं युटिलाइज केलं पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणावरनं पैसे आले पाहिजेत. नुसतं शेतीतनं नाही, जे आपल्या साईडला इतर जागा आहे तर त्यातूनसुद्धा पैसे आपल्याला हे कंटिन्यू आले पाहिजेत, तरच मग आपण यशस्वी होतो. तर हे शेतीसुद्धा प्रोफेशनल शेती करायलासुद्धा काही अडचण नाही, तर ह्याचीसुद्धा शेती आपण व्यवस्थित केली तर होऊ शकतो. हे गोल्डन रेडचं इथे एक प्लॉट आहे, तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं येतं. तर हे फिगर मटेरियल आहेत जे बुकेमध्ये लागतात, तर हे ह्याची शेती केली तर अतिशयसुद्धा परवडतं आपल्याला, भरपूर म्हणजे भरपूर परवड. त्याचबरोबर हे तुम्ही पाहता की बर्ड ऑफ पॅराडाईज म्हटलं जातं ह्याला. बर्ड ऑफ पॅराडाईजचं मिनिंग काय आहे शेतकरी मित्रांनो, तर स्वर्गातला पक्षी अशा प्रकारचं एक फूल येतं. ह्या फुलाची किंमत काय असते,
10 ते 20 रुपयाला एक कमीत कमी फूल जातं, पण आता हे होलसेलमध्ये देतात तुम्ही, तर तुमच्या जवळपास बुकेवाल्यांच्याकडे द्यायचं म्हटलं तरी कमीत कमी 20 ते 25 रुपयाला एक फुल याचं गेलंच जातं, आणि अतिशय अट्रॅक्टिव्ह असतं शेतकरी. पाहत आहात तुम्ही की किती अट्रॅक्टिव्ह येतं जातं. तर ह्याचे असे तुम्ही पाहता की अशा पद्धतीचं येतं, राहिलेल्या जागेत लावलं तर युटिलायझेशन होऊ शकतं. फक्त ह्याचं एवढाच प्रॉब्लेम आहे की लावल्यानंतर 1.5 वर्षानं चालू होतं बर्ड ऑफ पॅराडाईजचं, बरोबर ना? तर हाच एक ह्याचा प्रॉब्लेम आहे. नाहीतर बाकी फिलर मटेरियलचं अतिशय चांगला, शेतकरी मित्रांनो फिलर मटेरियल करा. ह्यामध्ये अजून एक आहे तर मला दाखवायला आता नाही आहे, तर आपण अजून एक काय लावू शकतो की ट्रॅव्हलर्स पाम, नाही ट्रॅव्हलर्स पाम नाही, फिश पाम आणि कुठलं आरेका पाम, आरेका पाम आणि फिश पाम हे दोनसुद्धा आपण लावू शकतो. ह्या दोन्हीमधनंसुद्धा अतिशय म्हणजे अतिशय चांगला फायदा होतो, हो का? तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक वेगळी माहिती खरोखर सांगितली आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे तर त्यांनी असं बा, ज्यांचं शहराजवळ आहे आणि जे फ्लोरिस्ट काही ओळखीचे आहेत, तर त्यांनी अशी शेती करा, खरोखर परवडते. आपल्याला फिलर मटेरियलमधनंच भरपूर पैसे मिळत असतात, आणि आपण खरोखर छोटे असलो तरी छोटा छोटा व्यवसाय करतच पुढे जाऊ शकतो. किंवा बा नुसतं फुलं झाली तर बुकेला शोभा येतच नाही कधी, त्यामुळं फिलर मटेरियलला खरोखर मागणी खूप चांगली आहे. कंटिन्यू आपण सप्लाय करत राहिलो तर अतिशय यातनं फायदा होऊ शकतो. ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी अशी शेती करा, खरोखर परवडते यातनं. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असंच नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओ घेत येईन. माझ्या चॅनलवर राहा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण शेतकरी हा कृषी उद्योजक बनला पाहिजे, ह्यासाठी आपण चांगलं काम करूया. धन्यवाद मित्रांनो.